तर तुम्ही पाहू शकता आता असं हे आम्ही तिळगुळाचे दागिने रेडी केलेत, असे तयार झाले. सो बघा आता फायनल एक नंबर दिसते बघा रांगोळी, आणि उद्या आहे प्राणप्रतिष्ठा. तर बघा आता मस्तपैकी आता हळदी कुंकू आहे, सेटअप वगैरे बघा इथे कसं केलेलं आहे, मस्त पतंगाचं केलेलं आहे डेकोरेशन. ताईंची आणि माझी पहिली संक्रांत आहे, त्यामुळे आम्हाला आता बनवायचे हलव्याचे दागिने. आम्ही बघितले बाजारामध्ये पण भरपूर एक्सपेन्सिव्ह होते आणि आवडले पण नव्हते, त्याच्यामुळे ऑप्शन नाही म्हणून मग आम्ही ठरवलं की आम्हाला जसं आवडतंय तसं स्वतः क्रिएट करायचं. आणि त्यासाठी मग आम्ही अगोदर पिंपरीमध्ये गेलो, सगळं सामान घेतलं, डिसाईड केले, फोटो घेतले वेगवेगळे, आयडिया ताईंची अर्धी माझी अर्धी मिक्सअप केली, आणि त्यानंतर आता फायनली बसलो आम्ही. आता 10:30 वाजले आणि आम्हाला उद्या ऑफिस पण आहे, तर आता हे बनवायला पण घेतलंय. 2 दिवसामध्ये बनवून कम्प्लीट करायचं आहे, कारण की तिसऱ्या दिवशी आमचं हळदी कुंकू आहे. तर चला मग या व्हिडिओमध्ये आता मी दाखवणार आहे तुम्हाला आम्ही कशाप्रकारे हलव्याचे दागिने बनवतो. आता हे आम्ही गोल्डन कलरचे मणी घेतलेत, आणि हे जे तिळगुळ आहे हे थोडं मोठ्या साईजचं घेतलेलं आहे. आमच्याकडे 2 साईज आहेत, एक मोठा साईज आणि एक छोटावाला साईज. आणि आम्ही आता ग्लुगन पण घेतली आहे, ती आता पडली आम्हाला 200 रुपयाला, पण चांगली आहे, कामाला येईल काहीतरी. आणि ह्याच्यामध्ये आणखीन भरपूर काय काय घेतलंय, लेस आहे, आणि हे डायरेक्टली आम्ही पॅचच आणलेत कुठे डिझाईन बनवून बसवायची म्हणून. आता हे पॅचचा यूज करणार आम्ही. आणि हा जो धागा आहे हा नायलॉनचा धागा आहे आणि स्मॉल पण आहे, त्यामुळे अजून छान ते ट्यूबमध्ये बसते. ठीक आहे, तर बघा आता मॅच पण चालली आहे, सुपर ओव्हर चालली आहे, आणि इथं बघा दागिने कसे ओवायचे. तर आता रोशनी मला वेणी टाइप करते, सांग कसं कसं करते तू. आता हे जे हलव्याचे दागिने आहेत ते सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते, कोणी चिकटवून करतं, कोणी बांधून करतं. हे आता आम्ही नवीन पद्धत काढली, केसातल्या ज्या वेण्या असतात ना त्या टाईप आम्ही हे विणतोय ते गुळ, आणि एकदम परफेक्टली बसतंय आणि घट्ट बसतंय, तुम्ही बघू शकता. म्हणजे एक पूर्ण नेकलेस टाइप एक साइड केलेली हा तशी, तर दुसऱ्या साईडने अजून करायचं ते परत एकदा दाखवणार आता ते स्टार्ट पासून की कसं. बघा आता परत एक सुपर ओव्हर चालू आहे, म्हणजे मी आता एका मॅच मध्ये दुसऱ्यांदा सुपर ओव्हर बघणार आहे. सो तिकडे सुपर ओव्हर पण आता बघूया, मी तर चालू आहे त्यांचं दागिने हलव्याचे दागिने बनवायचं काम, हे माझं चाललं इकडं मॅच बघायचं काम.
तिळगुळ दोन्हींच्या मध्ये ठेवायचा असा, त्याच्यामध्ये प्रॉपर फिट करायचा, हा जो धागा आहे असा खालून घ्यायचा. जेणेकरून ते हलून पडून छोटे तिळगुळ लावून घेतो, साईडनी मोठे लावायचे. ते मधला ब्रोच बनवलाय, अगोदर आम्ही ते विकत आणलेलं ते ब्रोच आतमध्ये लावलं आहे पॅच, आणि त्याच्या साईडनी छोटे छोटे तिळगुळ लावलेत आणि त्याच्या साईडनी आणखीन मोठे लावलेत. आणि हे जे आपण मगाशी केले होते त्याचे विणून केले होते हे धागे, आपण याच्यामध्ये हा पॅच ठेवायचा तर फायनल लुक आपला असं दिसेल. बाकी आता उद्या करू. तर आज नवीन टेक्निक काढलेली आहे जरा काहीतरी शोधून. आता बघा असं कसं दाखवय. सो बघा आता पहिले असे मणी टाकले आणि त्यानंतर त्या पहिले हे मणी होऊन घेतलेत आणि मग आम्ही काय केलंय, आता सपोज इकडे पण मणी आहे इकडे पण मणी आहे, हा दोन्हींच्या मध्ये आम्ही ही तिळगुळ ठेवली आहे आणि हा फक्त सेकंड वाला मणी असा पुढे ढकलायचा, म्हणजे हे तिळगुळ फिक्स झाला ह्या धाग्यांमध्ये. आणि त्याला लुक पण बघा, लुक पण येते चांगला लुक येतो एकदम. बघा आता पाहू शकता कसा लुक येतो, एकदम असं वाटतं की ओल आहेत ना, आणि दिसतंय पण चांगलं. इथं पण केलेलं आहे, आता लागते मनी आतमध्ये होती. बघा आज काहीतरी वेगळं बनवलंय, आज आहे दुसरा दिवस आणि आज वेगळी टेक्निक घेऊन आलो आहे वहिनी, त्या हिशोबाने आज बनवले. एकदम असं घेतल्यासारखं वाटतंय ना दुकानातून, कोणाला रेंटनी वगैरे हवा असेल तर सांगा, रेंटनी मिळेल.
तर तुम्ही पाहू शकता आता असे हे आम्ही तिळगुळाचे दागिने रेडी केलेत, असे तयार झालेत. या बँगल्स आहेत, कानातले चोकर आणि हे लॉंगवाला. आणि हे एक्सपेक्ट केले त्यापेक्षा खूप छान दिसत आहे बघायला. काय ताई, कसं झालंय? गौरीताई, तुम्हाला कसं वाटलं? मस्त. स्वतः करून घालण्याची मजा वेगळीच असते आणि आमच्या कष्टाला फळ आलंय मस्तपैकी. आता हे आम्ही उद्या घालणार आहेत आणि मस्त फोटो सेशन करणार आहेत. उद्या आमच्या इथे हळदी कुंकू आहे, जमला तर तुम्ही पण या. मी राम काढतीये आणि राम आणि सीता काढते. उद्या रामाची प्राण प्रतिष्ठा आहे. आणि आमच्याकडे आज हळदी कुंकू पण आहे, त्यासाठी छोटासा प्रयत्न आहे आमच्यासाठी. बघा, मस्त अशी सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे बहिणींनी. श्रीराम आणि सीता यांची रांगोळी काढली आणि आत्माची सुद्धा तुम्हाला दाखवतो. पतंगाचं एक असं मस्त हळदी कुंकू आहे, तर त्या टाईपमध्ये लक्ष्मीने असं केलेलं आहे. ब्लाऊज पिसांचा पुरेपूर उपयोग करून आणि हळव्याचे दागिने देवीला सुद्धा घातलेले. तो चला आता इथून जायचं आपल्याला शूटला. इथं बघू पाहू शकता दादा आणि ओमकार पतंग उडवायला चालू केलं त्यांनी आणि इथं पोल देऊन बसलं बघा. हे बघा आता फोटोशूट चालू आहे आणि भरपूर फोटो काढले. आता चालू आहे जरा पतंग उडवायची प्रॅक्टिस चालू आहे बघा. इथं लवकरच इंस्टाग्रामला रील्स वील्स येतील, फोटो बिटो येतील. आणि इकडे बघा मॉडेल नंबर 2 दटनीत करते आणि कॅमेरा मॅन ओमकार के साथ सब लोग हम लोग जुड़ चुके हैं. तो अशा तरह ते बैकअप झालेले आहे फोटोशूटचा आणि आमचा कॅमेरामॅन आता ओमकार कॅमेरा वगैरे पॅक करतो. 2 मिनिट बघा. आता मस्तपैकी आता हळदी कुंकू आहे, सेटअप वगैरे बघा इथे कसं केलेलं आहे. मस्त पतंगाचं केलेलं आहे डेकोरेशन. इथं बघा डेकोरेशन काम करायचं चालू आहे अजून बहिणींचं. आणि इथं बघा काकी आली आहे आणि काल बाहेरची तुम्हाला रांगोळी दाखवतो. मग अशी पण दाखवली आता थोडीशी लाईट, त्यामध्ये आता दिवे वगैरे ठेवायचे, दिवे वगैरे ठेवले ना तर एक नंबर अशी ही पण रांगोळी आलेली आहे. आणि उद्या आहे श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा, सो तीच थीम वापरली आज इथं.
कशी आहे, कशी वाटते तुला? मस्त काढली का? काढली दाखवली, आतमधली पण दाखवली. आतमधली पतंगाची थीम तुझी आहे ती. सो बघा आता फायनल एक नंबर दिसते बघा रांगोळी. आणि उद्या आहे प्राण प्रतिष्ठा, तर कोणाला आवडली आहे तर स्क्रीनशॉट घेऊन नक्कीच तुम्ही तुमच्या नाही का स्टोरीला तुम्ही ऍड करू शकता. अशी जबरदस्त रांगोळी काढली बघा. आणि क्रेडिट गोष्ट वहिनी, एक नंबर काढलेली. एक मिनिट इकडे बघा, स्माइल द्या. अरे आमचंच घेऊ ना आम्हाला का? हा